आज पार्किन्सन डे. वयाच्या 85 नंतर वृद्धांमध्ये दिसणारा हा आजार पाश्चिमात्य विकसित देशांमध्ये अधिक प्रमाणात हा आजार दिसायचा, मात्र गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशातील वृद्धांनाही या आजारानं बेजार केलाय. मात्र या दुःखाला बाजूला सारत पार्किन्सन रुग्णांनी कलागुणांचा आविष्कार करत एकच धमाल केली. थरथरणारे हात आणि मंदावलेली चाल ही ओळख विसरायला लावणारे एकसे एक पार्किन्सन्स रुग्णांचे परफॉर्मन्स. ग्रुप डान्स, गाणी, योगासन अशा विविध कलागुणांचा आविष्कार सादर करताना हे रुग्ण काही काळ तरी आजारातून बाहेर पडलेले दिसले. पार्किन्सन्स आजार असलेल्या रुग्णांसाठी मुंबईत PDMDS या संस्थेचं 18 सपोर्ट ग्रुप आहेत. त्यांच्या माध्यमातून सोमवारी पार्किन्सन डे निमित्त एका अनोख्या कार्यक्रमाचं शिवाजी पार्कच्या स्वातंत्र्यवीर सभागृहात आयोजन करण्यात आलं. प्रत्येक ग्रुप काही ना काही सादरीकरण करत होता. एरवी आपल्या शाळकरी मुलांचे स्टेजवरचे कार्यक्रम पाहणारे आई वडील इथे सादरीकरण करत होते आणि समोर बसलेली त्यांची मुलं नातवंड टाळ्या वाजवून त्यांना दाद देत होते. Today, members of our 18 support groups all come together to celebrate their lives living with the challenge of Parkinson's disease. They sing, they dance, and they tell the world their story that there can be life with Parkinson's disease. Parkinson's हा patient चालू शकत नाही, पण तो छान डान्स करू शकतो. आणि याच माहितीचा आम्ही उपयोग करतो आणि त्यांचे हे various dance programs आम्ही इकडे बसवतो. त्यांना गायला प्रोत्साहन देतो, त्याच्यामुळे त्यांचा आवाज चांगला होतो, डान्समुळे त्यांची मुवमेंट चांगली होते. सो डान्स थेरपी, योगा थेरपी, सिंगिंग थेरपी, आर्ट थेरपी या सगळ्या गोष्टी पार्किन्सन्सच्या आजारामध्ये मदत करतात लोकांना, म्हणजे ह्या रुग्णांना. आणि हाच या प्रोग्रामचा उद्देश आहे. आणि ह्या प्रोग्रामचा अजून एक उद्देश आहे की त्यांना एक मी एकटाच आहे पार्किन्सन्समध्ये असं वाटू नये, ह्याच्याकरता आम्ही हा प्रोग्राम ठेवलेला आहे. 200 वर्षांपूर्वी 1817 जेम्स पार्किन्सन न्युरोलॉजिस्टनं या आजाराबाबत अधिक संशोधन केल्यानं या आजाराला त्यांचं नाव देण्यात आलं. सध्याच्या घडीला भारतात सुमारे 11.5 कोटी लोकांना पार्किन्सन आजारानं ग्रासलंय. 50 वर्षांवरील व्यक्तींमध्ये आजार मुख्यत्वानं आढळून येतो. मेंदूमध्ये डोपामिन नावाचं केमिकल कमी झाल्यानं हा आजार होतो. हातपाय थरथरणं, हालचाल आणि बोलणं मंद होतं. डिप्रेशनमुळे रुग्ण एकांतात राहायला लागतो. रात्री झोपेत बडबडणं तसंच बद्धकोष्ठता याचा त्रास होतो. जास्त वेळ लघवीला जावं लागणं ही या आजाराची लक्षणं आहेत. वृद्धांमध्ये आढळणारा हा आजार तरुणाईमध्येही दिसून येत असून एकूण रुग्णांपैकी 5-7% रुग्ण 30 आतील असल्याचं दिसून आलंय. चेहरे का एक्सप्रेशन बदल जाता है, स्माइल कम हो जाती है, आवाज में फर्क पड़ जाता है, चलने की गति में काफी फर्क हो जाता है, इंसान बड़ा स्लो हो जाता है. जो चीज़ पहले आधे घंटे में करता हो उसको एक घंटा लगता हो. हाथ से खाने में तकलीफ होने लगती है, बॉडी थोड़ा रिजिड स्टिफ हो जाता है, चलने की में कभी कभी रुक जाते हैं, कभी कभी जल्दी चलने लग जाते हैं, शरीर थोड़ा झुक जाता है और जैसे जैसे समय बीतता है थोड़ी थोड़ी तकलीफ बढ़ती चली जाती है. वयोमान कमी असल्यास पार्किन्सनवर सर्जरीद्वारे उपचार शक्य आहेत. तसंच खूप ॲक्टिव्ह राहिल्यास या आजाराची तीव्रता कमी करता येते. ग्रामीण भागात या आजाराविषयी अधिक जागरूकता आणि तशा आरोग्य सुविधा नसल्यानं या रुग्णांचे तिथे हाल होतात. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.